गणेश परिसराची मला काळजी वाटते आहे. कोल्हार कोपरगाव रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. हा रस्ता का होत नाही? ठेकेदार अधिकारी पळून का जातात? पूर्वी राहता परिसरात पेरूच्या बागा बहरलेल्या असायच्या. दररोज 40-50 ट्रक पेरू इथून जात होता. आज काय अवस्था झाली आहे? धरणं भरलेली असताना देखील गोदावरी कालव्यांना अवघी 3 आवर्तनं झाली. ऊस पाटपाणी अशी समृद्धी असलेल्या तालुक्याचा विकास खुंटला आहे. इथली माणसं पिचून टाकण्यात आली आहे. आता आपल्याला भक्कमपणे उभं राहून संघटन निर्माण करायचं आहे. वेळ आली आहे. मी भक्कमपणे आपल्याबरोबर उभा आहे. आता आपल्याला शिर्डी मतदारसंघातील यांच्या दहशतीचे झाकण उडवायचे आहे, असं प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं. राहता येथील घोलपमंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ सुधीर तांबे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, राष्ट्रवादीचे शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, लोणीचे सरपंच जनार्दन घोगरे, प्रभावती घोगरे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन कोते, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, जिल्हा रयतचे अध्यक्ष अरुण कडू, डॉ एकनाथ गोंदकर, लताताई डांगे, रावसाहेब बोठे, सुरेश थोरात, श्रीकांत मापारी, राष्ट्रवादी राहता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, विक्रांत दंडवते, अॅडव्होकेट समीर करमासे, अण्णा खोते, सुभाष निर्मळ, शीतल लहारे, मामा पगारे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारनं अनेक कल्याणकारी निर्णय घेत अत्यंत सहज पद्धतीनं शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. कोरोना काळात या सरकारनं चांगल्या काम केल्यानेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झालं. मात्र मागील 9 महिन्यापासून आलेल्या सरकारनं एकमेकांवर केलेले आरोप, त्यांच्या वागण्याची पद्धत पाहता राजकारण सध्या रसातळाला गेल्याचं म्हटलं. सुप्रीम कोर्टातून खूप अपेक्षा असून नक्की न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करताना एका निर्णयानं एका दिवसात राज्यातील सरकार कोसळेल, कारण भाजपची कार्यपद्धती जनतेला मान्य नाही. कन्याकुमारी ते श्रीनगर अशी 3,560 किलोमीटरची ऊनवारा पाऊस अंगावर घेत पदयात्रा करणाऱ्या राहुल गांधींनी सगळा देश एकत्रित करत देशातील महागाई बेरोजगारी लोकशाहीकडे लक्ष वेधलं आहे. उद्योगपती अदानी आणि मोदींचा काय संबंध आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण सर्वसामान्य जनतेसोबत असून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मजबूतपणे एकत्र या, असं आवाहन देखील त्यांनी केलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून प्रचंड प्रतिसाद जनतेचा आहे. एकंदर ज्या पद्धतीचं सरकार केंद्र सरकार आहे आणि त्यांची कार्यपद्धती आहे, ज्या पद्धतीनं विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जे करतायत, विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करतायत, किंवा राज्यामध्ये सुद्धा तेच चाललेलं आहे, हे तर काय जनतेला मान्य नाही, हे लोकशाहीला येत नाही. आणि त्याचा परिणाम एकत्र दिसतो आहे की जनतेमधून एक उठाव आता दिसतो आहे आणि महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद हा मिळतो आहे. आपण तो प्रतिवाद त्यांनी केला पाहिजे, परंतु त्यापेक्षा 20,000 कोटी रुपये अदानींच्या खात्यात आले कुठून, याचं उत्तर त्याला द्यायचं टाळायचं आहे, त्याच्याकरता अधिक कौतुक चालू आहे. आपण आता आज तुम्ही म्हणजे मी त्यांना उत्तर देणं काही योग्य नाही, तुम्ही घोडा हे लक्षात तो लगाम त्यांच्या त्यांची लेवल ते भाषणाची त्या लेवलला मला कशाला देता. असंच आहे की समजा काही विषय उपस्थित केला असं तर लोकशाहीने त्याला प्रतिवाद केला पाहिजे. अनेक वेळा आपल्या विभूतींचा अपमान हा भारतीय जनता पक्षानं केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा केला, महात्मा फुलेंचा केला, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, अशा विभूतींचे अपमान करणारा भारतीय जनता पक्ष आहे. आता यांनी आता सावरकरांच्या काही प्रतिवाद केला पाहिजे, त्याला ते वातावरण ढवळून याच्याकरता काढायचं आहे. 20,000 कोटी रुपये अदानींच्या खात्यात आले कुठून, याचं उत्तर टाळण्याकरता सगळे चालले होते. गंभीर घ्यायचं काही कारण नाही. आणि जो माणूस कन्याकुमारीपासून तर श्रीनगरपर्यंत 3,560 किलोमीटर चालतो, ऊन वारं बर्फ सगळ्या याच्यात, त्या माणसाला कसली भीती हो? बंगल्याकरता थोडंच एवढे कष्ट करते, तो या देशाकरता कष्ट. तुम्हाला सांगतो की एका दिवसामध्ये एका निर्णयानं सरकार जाईल ही वस्तुस्थिती. महाविकास आघाडी म्हणून जर निवडणूक लढवली तर काय होईल, तेव्हा एकंदर चित्र असं आहे. चित्रामध्ये स्पष्टपणे असं दिसतंय की आता जे सरकार आहे शिंदे आणि फडणवीसांचं, का मुंबईच्या निवडणुका होत नाही, का जिल्हा परिषद पंचायत समित्या घेतल्या नाही, का नगरपालिका थांबून ठेवल्या, याला कारण असं आहे की यांना माहिती आहे की महाविकास आघाडीचं वातावरण आहे. आता हे तिघं एकत्र लढवले तर आपला कुठं थांबता लागायचं नाही. आणि त्यांनी एक सांगितलं
ऐका तुम्ही घाबरायचं सोडून द्या, सगळं काही होऊ शकतं. घाबरू घाबरू तुमचं व्हायचं नाही. म्हणून काही झालं तर जे दहशतीचं झाकण आहे ना, आता उडवायचा कार्यक्रम आपल्याला करायचा, बाकी काही नाही. दहशत झाकण उडवा, तुम्हाला बदल झालेला दिसेल. मनातून दहशत काढून टाका. काय होऊन होत नाही, होऊन काय व्हायचंय असं लक्षात घेतलं तर सगळं काही होऊ शकतं असं चित्र आहे. याप्रसंगी आमदार डॉ सुधीर तांबेंसह राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के, प्रभावती घोगरे, श्रीकांत मापारी, सचिन चौगुले, सुधीर म्हस्के, प्रमोद लबडे, अशोक थोरे, नाना बावके, मनसेचे विजय मोगले, धनंजय गाडेकर आदींचीही भाषण झाले. यावेळी मनसेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे आणि तालुकाध्यक्ष विजय मोगले हेही कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ एकनाथ गोंदकरांनी केलं, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केलं, तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट पंकज लोंढे यांनी आभार मानले. न्यूज रिपोर्टर संदीप वाभळ, एसएन मीडिया, राहता.